मला वाटतं तिला जन्मठेप झालं पाहिजे पूजा खेडकरला. तिला जे जे काही SDO तहसीलदार जे जे जबाबदार आहे UPSC मध्ये जर असं होतं तर मग आता राहिलं काय? तिकडे हायकोर्टाचे निकाल बदलाले लागले. UPSC सारखी संस्था जर अशा प्रकारची वागत असेल तर त्याला सुद्धा दंडात्मक कारवाई. आणि आता तातडीनं तिची सर्व्हिस बाहेर काढून तिला जन्मठेपपर्यंत पोहोचलं पाहिजे. पुन्हा असा कोणी गुन्हा करणारच नाही अशा प्रकारची व्यवस्था केली पाहिजे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.